स्वागत आहे मित्रांनो तुमचे तुम्हा सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा एक अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत, ती म्हणजे अशी की पोलीस भरती 2021 बाबत। तर बघा मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते पोलीस भरती 2021 बाबत परीक्षा तारीख जाहीर, पोलीस भरतीचे हॉल तिकीट येणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्या अगोदर तुम्हाला महत्त्वाची सूचना अशी आहे, जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला आताच लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बाजूला जी बेल आयकन येते तिला ऑलवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। दुसरी एक महत्त्वाची सूचना म्हणजे अशी आहे, जर तुम्ही अजूनही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेला नसाल आणि तुम्हाला जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता। जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, किंवा मग त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक त्या ठिकाणी देऊन देणार आहोत। त्या विद्यार्थ्याने त्या लिंकवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे। किंवा मग मित्रांनो, आपल्या कुठल्याही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता। त्यावर मी तुम्हाला पोलीस भरती संबंधात, सरळसेवा भरती संबंधात कुठल्याही प्रकारचे जे काही छोट्या मोठ्या अपडेट्स येत असतात त्या प्रोव्हाइड करत असतो। त्याचबरोबर मित्रांनो, पोलीस भरती संबंधात ज्या मागील वर्षी झालेल्या प्रश्नपत्रिका आहेत त्यासुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील। त्याचबरोबर आता ज्या काही नवीन प्रश्नपत्रिका आहेत पोलीस भरती संबंधित मागील झालेल्या वर्षींच्या, तर त्यासुद्धा उपलब्ध करण्याचा प्रयत्न आपल्या टीममार्फत त्या ठिकाणी केला जातो आहे आणि लवकरच त्यासुद्धा प्रश्नपत्रिका तुम्हाला उपलब्ध होणार आहेत। तर बघा मित्रांनो, येणारी जी काही पोलीस भरती आहे तर त्या पोलीस भरतीमध्ये आता तुम्हाला पोलीस ज्या ज्या काही जागा आहेत ते पोलीस भरती सुरुवात होणार आहे। तर मित्रांनो, त्या पोलीस भरतीला सुरुवात होण्याच्या ठीक अगोदर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नपत्रिका ह्या मिळायला सुरुवात होणार आहे, कारण बघा प्रश्नपत्रिका ही लवकरच उपलब्ध आपल्या टीमकडे होणार आहेत। तर मित्रांनो, तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते परीक्षा तारीख जाहीर। तर बघा, आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी पाहणार आहोत आणि ती संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आता मी तुम्हाला त्या पुराव्यावर घेऊन जातो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी। तर आपण त्या पुराव्यावर जाऊया। तर बघा मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आगामी 2 महिन्यात पोलीस भरती, पोलीस महासंचालक नगराळे यांची माहिती। तर मित्रांनो बघा, आगामी 2 महिन्यामध्ये पोलीस भरती होणार आहे अशी माहिती आपले पोलीस महासंचालक आहेत हेमंत नगराळे यांनी दिलेली आहे। तर संपूर्ण बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत। तर बघा, नागपूर राज्यात 20,000 पदे रिक्त आहेत, गृहमंत्र्यांनी 12,500 पोलीस कर्मचाऱ्यांची भरती करणार असल्याचे सांगितले होते। पोलीस भरती 2 टप्प्यात होणार आहे। तर मित्रांनो बघा, 12,500 पदांची भरती या ठिकाणी होणार आहे, त्यामध्ये 5,300 पदांसाठीची पोलीस भरती प्रक्रिया ही सुरू झालेली आहे, जी काही आत्ता होणार आहे ती। तर ह्या पोलीस भरतीच्या मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे असं आहे की ही पोलीस भरती 2019 मधील आहे आणि 2019 मध्ये मित्रांनो याची जाहिरात आली होती। आता बघा, आरोग्य विभाग भरतीचं मित्रांनो याच्याशी कनेक्शन आहे। बघा, आरोग्य विभाग भरती सुद्धा 2019 मध्ये आली होती आणि त्या भरतीची मित्रांनो 28 फेब्रुवारी 2021 रोजी परीक्षा आहे, म्हणजेच उद्याच्या तारखेला त्याची परीक्षा आहे। त्याचप्रमाणे मित्रांनो, पोलीस भरतीची सुद्धा लवकरच परीक्षा होणार आहे। आता संपूर्ण माहिती या ठिकाणी हेमंत नगराळे जे पोलीस महासंचालक आहेत त्यांनी आपल्याला दिलेली आहे, ते आपण या ठिकाणी वाचून घेणार आहोत। तर बघा, तांत्रिक अडचणींमुळे पोलीस भरतीला विलंब होत आहे, मात्र त्या अडचणी सोडवण्यात आल्या आहे। तर बघा मित्रांनो, तांत्रिक अडचणीमुळे पोलीस भरतीला विलंब होत होता आणि त्या अडचणीसुद्धा आता सोडवण्यात आल्या आहेत, अशी सुद्धा माहिती हेमंत नगराळे यांनी दिलेली आहे। त्यामुळे येत्या 2 महिन्यात पोलीस भरतीला सुरुवात होईल, त्यामुळे युवकांनी तयारीला लागावे असे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे म्हणाले। ते आज गुरुवारी नागपुरातील पोलीस जिमखान्यात आयोजित पत्रपरिषदेत बोलत होते। तर बघा मित्रांनो, त्यांनी आवाहनसुद्धा केलेलं आहे युवकांसाठी की लवकर तयारीला लागायचे, कारण येत्या 2 महिन्यात पोलीस भरतीला सुरुवात होणार आहे आणि त्यामुळे युवकांनी तयारीला लागावं असे पोलीस महासंचालक हेमंत नगराळे म्हणालेले आहेत। त्याचबरोबर मित्रांनो, ते नागपुरातील पोलीस जिमखान्यात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते, त्यावेळी त्यांनी ही माहिती दिलेली आहे। त्यानंतर बघा, डीजी नगराळे म्हणाले की कोरोनामुळे राज्य पोलीस दलातील 339 पोलीस मृत पावले आहेत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस विभागात सामावून घेत नोकरी देण्यात येणार आहे। तर मित्रांनो, कोरोना सध्याची स्थिती पाहता कोरोना प्रादुर्भाव सुरू आहे आणि त्या कोरोनामध्ये मित्रांनो 339 पोलीस हे मृत पावले आहेत, तर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना पोलीस विभागात सामावून घेत नोकरी देण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा त्यांनी दिलेली आहे। त्याचबरोबर नागपूर पोलीस दलात 30 जणांच्या अनुकंपांच्या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय घेण्यात
आला आहे. तर मित्रांनो बघा, अनुकंपा तत्वावर पोलीस दलात 30 जणांच्या अनुकंपाच्या प्रस्तावावर त्या ठिकाणी सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला आहे. त्यानंतर कोरोना काळात रस्त्यावर पोलीस दिसावेत जेणेकरून कामावर परिणाम होऊ नये, तसेच कोरोनापासून बचावसुद्धा व्हावा यासाठी उपाययोजना करीत आहोत. डीजी कार्यालयात अ आणि ब वर्गातील अधिकारी वगळता अन्य कर्मचाऱ्यांना 50% उपस्थितीबाबत निर्णय घेण्यात आला आहे. तो निर्णय केवळ डीजी कार्यालयासाठी आहेत. राज्यातील पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षकांनी आपापल्या स्टाफबाबत निर्णय घ्यावा असे डीजी म्हणालेले आहेत. तर बघा मित्रांनो, ह्या ठिकाणी त्यांनी संपूर्ण माहिती दिलेली आहे कोरोना प्रादुर्भावाबद्दल. जे काही कार्यालय आहेत त्या कार्यालयामध्ये किती उपस्थिती असावी कर्मचाऱ्यांची, त्याचबरोबर राज्यामध्ये 20,000 पोलिसांची पदे रिक्त असताना गृहमंत्र्यांनी घोषणा केलेली आहे की 12,500 पदांची पोलीस भरती होणार आहे. ही पोलीस भरती 2 टप्प्यामध्ये होणार आहे. अगोदर 2019 जी काही भरती प्रक्रिया होती ती राबवली जाणार आहे. त्यानंतर मित्रांनो 2021 नवीन जाहिरात त्या ठिकाणी येणार आहे. आता या जाहिरातीसाठी थोडा वेळ लागणार आहे कारण 2019 भरती प्रक्रियेला सुरुवात होईल. त्या भरती प्रक्रियेची लेखी परीक्षा त्या ठिकाणी होईल. लेखी परीक्षेनंतर त्या ठिकाणी तुमचे ग्राउंड्स होतील. ग्राउंड्स झाल्यानंतर तुमचं सिलेक्शन होईल. सिलेक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी मित्रांनो नवीन जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. तर बघा, ही 2019 भरती प्रक्रिया होती. त्याचबरोबर आरोग्य विभागाची सुद्धा 2019 भरती प्रक्रिया होती. तर त्या भरती प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे आणि 28 फेब्रुवारीला मित्रांनो त्या परीक्षासुद्धा त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे आरोग्य विभागाची. एकाच दिवशी परीक्षा होणार आहे 2 शिफ्टमध्ये त्या ठिकाणी आरोग्य विभागाची. तसेच मित्रांनो, आता पोलीस भरतीला सुद्धा लवकरच सुरुवात होणार आहे आणि पोलीस भरतीची सुद्धा तारीख ही लवकरच जाहीर होणार आहे. आणि मित्रांनो, त्यामुळे तुम्हाला तयारीला लागायचं आहे. लवकरच तुमची हॉल तिकीट सुद्धा येणार आहे. तर सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे, जर तुम्ही अजूनही अभ्यासाला लागला नसाल तर लवकरात लवकर अभ्यासाला लागायचं आहे, तयारीला लागायचं आहे. म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरतीत तुमचं जे काही यश आहे ते यश तुम्ही संपादन करू शकाल आणि तुमचं जे काही स्वप्न आहे खाकी मिळवण्याचं ते तुमचं पूर्ण होऊ शकेल. तर मित्रांनो, अशा प्रकारे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बाजूला जी बेल आयकन आहे ते तिला ऑलवर प्रेस करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर मिळत राहील आणि कुठल्याही प्रकारचे महत्त्वाचे अपडेट्स तुमच्याकडनं मिस होणार नाही. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. मित्रांनो, अजून एक महत्त्वाचं म्हणजे आपल्या टेलिग्रामबाबत, जर तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन झालेला नसाल आणि तुम्हाला जर आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता. जे विद्यार्थी आपल्याला कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवतील त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत. त्यावर मित्रांनो, मी तुम्हाला पोलीस भरती संबंधात जे काही अभ्यासक्रम लागत असतो, आवश्यक PDF मटेरियल तुम्हाला लागत असते अभ्यासासंबंधित, ते PDF मटेरियल तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर प्रोव्हाइड केले जात असतात. तर तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये दररोज नवीन लिहून पाठवू शकता किंवा मग तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक पाहायला मिळेल, त्यावर क्लिक करून सुद्धा तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊ शकता. तर मित्रांनो, आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन माहिती घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.